वळूया पुढच्या बातमीकडे. आपण पाहतोय की आता रेल्वे प्रवासादरम्यान महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. हार्बर रेल्वे मार्गावरून पनवेल ते वाशी असा महिलांच्या डब्यातून प्रवास करणारा ऋतुजा बोडके या कॉलेज तरुणीला चोरट्यांनी धावत्या लोकलमधून बाहेर ढकललंय. शनिवारी रात्री 12:45 सुमाराला जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेत ऋतुजा गंभीर जखमी झाली असून वाशीतील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋतुजा वाशी सेक्टर 1 मध्ये राहत असून बडोद्यात MBBS चे शिक्षण घेत आहे. शनिवारी रात्री ती बडोदा इथून आपल्या घरी परतत होती. रात्री 11:15 ती एक्सप्रेसनं पनवेल स्थानकात उतरली व वाशीला जाण्यासाठी रात्री 11:22 पनवेल वाशी लोकल तिने पकडली. नेरूळ स्थानकात लुटारूने तिच्या डब्यात प्रवेश केला. त्यानं तिचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर रिंगा जबरदस्तीनं खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र ऋतुजानं त्याला प्रतिकार केला असता त्यांनी झटापटीने चोरट्याने ऋतुजाला धावत्या लोकलमधून ढकलून दिला. त्यानंतर जुईनगर स्थानकात त्याने पलायन केलेला आहे. आपण पाहतोय हार्बर रेल्वे मार्गावरून पनवेल ते वाशी अशा महिला डब्यातून प्रवास करणारा ऋतुजा बोडकेला चोरट्यांनी धावत्या लोकलमधून ढकलून दिलेला आहे.